नमस्कार मित्रांनो, मी अतुल आणि आपला मित्र उपेंद्र मित्ररंगमध्ये आपले स्वागत. पुलंच्या नारायणच्या अंगात लग्न चढतं, तस आमच्या काय मित्राच्या अंगात संगीत चढलेलं आहे. खरं म्हणजे तर भिनलंय हे म्हणणं जास्त योग्य ठरेल. तसे अभिमन्यूला चक्रव्यूह भेदण्याचं शिक्षण त्या आईच्या उदरातच मिळालं होतं, तसं ह्या आमच्या मित्राला संगीताचं शिक्षणही तसंच मिळालं असावं. आता घरातच संगीत असल्यामुळे या क्षेत्रात त्याने पुढे येणं काय, किंवा त्या सर्वच भावांनी ह्या क्षेत्रामध्ये आपापल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणं हे स्वाभाविकच होतं. ह्या आपल्या मित्राने ह्या प्रवासात अनेक दिग्गजांबरोबर देश विदेशाच्या सफरी केल्या, त्यांच्याबरोबर साथ संगत केली आणि खूप जवळून त्यांना पाहिलं, पण तरीही तो आपल्यासाठी मात्र नुमविय मित्र, जवळचा मित्र असाच राहिलेला आहे. तर अशा संगीतमय दुनियेत लीलया वावरणाऱ्या आपल्या एका मित्राची आज आपण गप्पा मारणार आहोत. त्याची ओळख तर आहेच, पण आणखीन जास्त जाणून घेणार आहोत. तर भेटूयात विविध वाद्यवादन पारंगत विवेक परांजपे. नमस्कार विवेक. नमस्कार उपेंद्र, दोघांना आणि सर्व नुमोवियांना, रसिक प्रेक्षकांना नमस्कार. ह्या आपल्या मित्ररंग मध्ये तुझे स्वागत आहे. गप्पांना सुरुवात करताना मला तुला असं विचारायचं आहे की आता तुझ्या घरामध्ये संगीत होतच हे सर्वश्रुत आहे. तुझे वडील, तुझी आई हे दोघेही उत्तम कीर्तनकार होते, त्या परंपरेने तुमच्या घरात ते सगळं होतच. पण मला एक सांग की तुझा संगीतामधला जो प्रवास पुढे घडला, तर तो त्याच्याला त्याला पैलू पाडण्यासाठी काही कुणी तुला मार्गदर्शन केलं, किंवा त्याच्यामध्ये काही कुणाची तुला मदत झाली का, तुझ्या स्वतःच्या अंतप्रेरणेनी तू तो प्रवास घडवलास आणि तुझं स्वतःला घडवलंस, त्याबद्दल जरा आम्हाला ऐकायला आवडेल. हे वारशानेच आलंय. त्या माझं फॉर्मल ट्रेनिंग काही झालं नाही, पण आई वडिलांचं, दोघाही मोठ्या भावांचं लहानपणापासून संगीत कानावर पडतंय, त्यामुळे ते आपोआप संगीत रुजत गेलं. आणि आपले 11वी झाल्यानंतर कॉलेजला वगैरे जायचं होतं, त्या दरम्यान माझा मधला भाऊ जो श्यामकांत आहे, तो या मोठमोठ्या लोक भास्कर चंदावरकर, राम कदम त्यांच्यावर तो त्यांना असिस्ट करायचा. तो त्या दरम्यान त्याला मुंबईला जॉब लागला, तो मुंबईला गेला. तर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून या सगळ्या लोकांबरोबर, भास्कर चंदावरकर, राम कदम यांच्यावर मला वाजवायची संधी मिळाली. तेव्हा मी अगदीच नवीन होतो, होतकरू होतो, पण त्यांनी मला सांभाळून घेतलं असं म्हणायला हरकत नाही. आणि अशी सुरुवात झाली. भास्कर चंदावरकर मोठे संगीतकार होऊन गेले आपल्याकडे, तर त्यांचा त्यांनी एक कार्यक्रम बसवला होता आरती प्रभूंच्या काव्यावर, नक्षत्रांचे देणे म्हणून. मी त्या कार्यक्रमात सादर होणारे सगळे शब्द काव्य हे आरती प्रभूंचं होतं. त्या पुण्यातली आपली थिएटर अकॅडमी प्रसिद्ध नाट्यसंस्था होती, आणि अमोल पालेकर, अनुय पालेकर वगैरे मोठमोठी दिग्गज लोक त्यात सहभागी होते. त्यात मला ऑर्गन वाजवायची संधी मिळाली, इलेक्ट्रिक ऑर्गन. त्यात आम्ही तिघही भाऊ होतो आणि मोठा ऑर्केस्ट्रा, मोठी टीम होती. बर, तिथे तो एक माझा आयुष्यातला तो एक मोठा, मला पहिलाच अनुभव, एकदम मोठा अनुभव आणि पहिला अनुभव हा माझा तिथे मिळाला, नक्षत्रांचे देणे भास्कर चंदावरकरांबरोबर. तिथे माझी आनंद मोडकांची पण ओळख झाली. त्याच्यानंतर थिएटर अकॅडमीने जो 3 पैशाचा तमाशा पु ल देशपांडेनी 3 पेनी ओपेरा म्हणून जर्मन नाटक आहे ब्रेस्ट, त्याच रूपांतर म्हणता येईल किंवा ते त्यांच्यात पुलांची सही होतीच लिखाणामध्ये, ते सादर केलं 3 पैशाचा तमाशा म्हणून. त्यात मग माझा सहभाग होता. त्यात 3 संगीतकार होते, भास्कर चंदावरकर स्वतः, आनंद मोडक, नंदू भेंडे, आणि संगीताचे विविध प्रकार त्यात हाताळले गेले होते. जवळपास सगळेच प्रकार म्हणायला हरकत नाही,
तर त्यात मी पेटी भारतीय म्हणजे नाट्यगीत भक्तिगीत लावणी गझल असे जे भारतीय प्रकार होते त्याला पेटी वाजवायचो आणि नंदू भेंडेची वेस्टर्न गाणी होती त्यात ऑर्गन वाजवायचो. तर आमची रंगीत तालीम झाली ती टिळक स्मारक मला आठवते 77 गोष्ट असेल 77 सालची. तर पु ल देशपांडे स्वतः आले ते टिळक स्मारकला आणि माझं वादन माझी पळापळ कारण पेटी दोन्हीची आमची पोझिशन वेगळी होती पेटीची आणि ऑर्गन वेगळीकडे होता ते त्या माझी पळापळ पाहायची आणि वाजवणं पाहून त्याने मला शाबासकी दिली. हा माझ्या आयुष्यातला मोठा प्रसंग होता मुलांनी शाबासकी देणं म्हणजे. तर तेव्हापासून माझे म्युझिक सुरू झालं करिअर त्या आणि आपले गुरु असं कोण नाही पण हे आपले मोठे संगीतकार घरातच सगळे गुरु होते चौघ गुरु घरातच होते आई वडील आणि दोघं मोठे भाऊ त्यांचं ऐकत ऐकतच पुढे आलो आणि मग लता मंगेशकर आशा भोसले किशोर कुमार आर डी बर्मन मदन मोहन सगळे जे मोठे संगीतकार त्यांचं संगीत कानावर पडत पडत ते सगळे आपले गुरुच ना. आणि मग मला कॉलेज करायचं होतं पण मेलडी मेकर्स मध्ये बोलवलं तेव्हा महिन्यातलं 25 शो 30 शो करायचो आम्ही तर कसलं कॉलेज आणि कसलं काय आम्ही फिरायचो 1-2 दिवस 4 दिवस पुण्यात असायचो बाकी फिरतीच 25 शो महिन्याचे 20-22-25 शो सुरू झाले. आणि तुम्ही जे शिक्षण म्हटलं ते शिक्षण जरी नाही झालं तरी माझा तो रियाज झाला असं मी म्हणतो कारण एका शो मध्ये जी 24-25 गाणी असतात ती 25 गाणी महिन्यातले 25 दिवस असं एकच सिक्वेन्स गाण्यांचा 4-4-5-5 महिने चालायचा ही गाणी रोज तीच वाजवायची हा माझा रियाजच झाला खरं. आणि आपोआप त्यांना तयारी झाली तेव्हा आपला एक छोटा रेकॉर्डर चपटा रेकॉर्डर मिळायचा नॅशनल पॅनो असा काहीतरी तो आमच्या ग्रुपचा होता जुना होता एक रेकॉर्डर आणि मी कॅसेट बरोबर घेऊन जायचो छोटा कॅसेट 78-79-80 आसपास जी काही गाणी होती जे मॅजिक घरनं कॅसेट घेऊन जायचो. तर मी तो कॅसेट रेकॉर्डर आणि कॅसेट घेऊन मी अक्षरशः मी टाइमपास म्हणून मी गाणी बसवायचो नोटेशन काढायचो. नोटेशन हे तर मला लहानपणापासून येतं. तिसरी मध्ये मी जनगण मनाचं नोटेशन आपल्या लहान नुमोवीमध्ये आपले मास्तर होते कुलकर्णी सर कोणते होते काय विषय काय ते सांग माझं लक्षच नव्हतं तिकडे मी जनगण मनाचं नोटेशन तिसरी मध्ये लिहितोय मला तो प्रसंग अजून आठवतोय. आणि मला ती पर्वती दिसते मागच्या दोन दरवाजे होते ना आपल्या वर्गाला लहान शाळेत सांगतोय तिसरीला सांगतोय ते मला नाही तो दृश्य डोळ्यासमोर आहे मी पर्वती काय पाहतोय मध्ये बिल्डिंग वर नव्हत्या ही आपली कितीची तिसरीली वर्ष किती वर्ष आली आणि नोटेशन लिहितो तो ते किती बार आणि बीट्स मध्ये असेल मला नाही माहित नसणार माहित नाही पण सारे ग ग ग ग ग ग ग ग ग रे ग हे नोट्स चुकले नसणार नक्की. तेव्हापासून तो नोटेशनची सुरुवात झाली आणि मी नोटेशन काढायचो मेलडी मेकर्स मध्ये टूर वर गेल्यानंतर नोटेशन काढायचो ते मी अक्षर अभ्यास करायचो म्हणून काही केलं नाही ते देवाने करून घेतलं अभ्यासच मी टाइमपास म्हणून केला अक्षरशः माझ्याकडे त्यामुळे हजारो गाणी जी आम्ही शोचा काही संबंध होता शो मध्ये गाणी घ्यायचो असं नाही वेगवेगळी गाणी जी कॅसेट मध्ये जे गाणं लागेल ते मी बसवायचो नोटेशन काढायचो बाकी लोक आपले इकडे तिकडे गप्पा मारण्यात इकडे तिकडे त्यांच्या मौज मजेचे विषय वेगळे असायचे मी एकट्या रूम मध्ये बसून आपलं नोटेशन काढायचो कागद पेन मला इन्स्ट्रुमेंट पण लागायचं नाही काही सगळं डोकं आणि कागद पेन ही देणगी होती अर्थात मी आपण काहीच केलं नाही रियाज केला मी लोकांना सांगतो रियाज करा चांगलं म्युझिक ऐका माझं स्वतः कुठे चांगलं म्युझिक ऐकणं होतं मी आपलं कमर्शियल म्युझिक चालू आहे मी माझा रियाज कुठे मी 2 तास कीबोर्ड घेऊन बसलोय असं आयुष्यात कधीच नाही मी लोकांना सांगतो तुम्ही रियाज करा असं एक तो प्रवास सुरू झाला म्हणजे काही ऑफिशियल ट्रेनिंग न घेता जाऊन पेटी शिकलीये बाबा तिथे रियाज केलाय असं काही न करता तू इतक्या महान कलाकारांच्या बरोबर इतके शेकडोनी हजारोनी शोज केले हे निश्चितच कौतुकास्पद आहे. तर त्यातला एखादा मोठा कार्यक्रमाचा प्रसंग सांग ना थोडासा एखादाच. येस मी माझ्या कारकिर्दीच्या अगदी कारकिर्दीच्या पहिल्या 3-4 वर्षातच म्हणता येईल 81 का 82 साल मला एक्झॅक्टली आठवत नाही 1981 किंवा 82
हिंदी बोलबटाला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने एक मोठा शो मुंबईत ऑर्गनाईज केला होता, मॉर्टल मेन इमॉर्टल मेलडीज, किंवा मर्त्य मानव अमर्त्य संगीत असं. हिंदी बोलबटाला 50 वर्ष झाले त्यानिमित्त. तेव्हा इंडस्ट्रीतले हयात असलेले जवळपास सगळे गायक त्या शो मध्ये त्यांचा सहभाग होता. त्यात लता दिदींपासून सगळे आणि पाकिस्तानहून नूरजहा या खास त्या कार्यक्रमासाठी आले त्या अनेक वर्षानंतर, 40-50 वर्षानंतर भारतात आल्या त्या त्या. आणि या सगळ्या कार्यक्रमाचं संगीत संयोजन करायची संधी मला मिळाली. आणि हे पहिल्या बोलपट्यातल्या अलमारा मला वाटतं पहिला पिक्चर, त्याच्या पहिल्या पिक्चर मधल्या गाण्यापासून आमच्या त्या कार्यक्रमात सहभाग होता. आणि त्यात जुने सगळे गायक ते नवीन पण होते, तेव्हा 81-82 सालचे जे नवीन होते तर ते एस्टॅब्लिश झाले असतात, तर ते गायक पण होते सगळे असे. तो त्या कार्यक्रम फक्त दिदींची जी त्यांनी तीन गाणी म्हटली त्याचं संगीत संयोजन अनिल मोल्यांनी केलं होतं. आम्ही वाजवायला होतो आम्ही, पण दिदी वगळता बाकी सगळ्यांचं, म्हणजे नूरजहा, सुरेंद्रनाथ आणि काय काय सुरैया होती मला आठवण नाही, असे जे दिग्गज तेव्हाचे होते त्या सगळ्यांच्याकडनं आम्ही रिहर्सल करायचो. आणि जे पहिलं गाणं सांगायचे अजून विशेषता याची की आलं मारा बोलपट्यातलं पहिलं गाणं नाही, पहिल्या पिक्चर मधलं गाणं जे आम्ही घेतलं होतं, दे दे खुदा के नाम पे प्यारे वरे, तर ते गाणं आम्ही बसवलं होतं हरिहरांनी ते गाणं गायलं होतं. तर नौशादजी रिहर्सल आले होते, तर त्यांनी ते गाणं ऐकलं, त्यानं म्हटलं हे नोटिशन नको कहा सिनेमा, हे नोटिशन कुठं मिळालं इतकं 50 वर्षापूर्वी गाणं, नोटिशन मिळालं कुठं? आम्ही कॅसेट वरन ते आम्हाला कॅसेट दिली ती सिद्धार्थ काक म्हणून त्याचे ऑर्गनायझर होते आणि मिसेस पामेला यश चोपडा त्या दोघजण ते त्याचे ऑर्गनायझर होते. त्याने मला त्या गाण्यांची सगळी यादी दिली होती, त्याची कॅसेट दिली होती, त्याच्यावर ते गाणं आम्ही बसवलं होतं. आणि गाणं कसं ऐकायला, इतकं 50 वर्षापूर्वी गाणं, त्या इतका नॉईज होता, ते नशिबाने माझे कान तयार असल्यामुळे ते बसवलं होतं. आणि नौशादजींनी त्याच्याबद्दल मला शाबासकी दिली. मराठीतले दिग्गज पु ल देशपांडेंची शाबासकी आणि हिंदीतले दिग्गज नौशादजींची शाबासकी, हे दोन माझ्या आयुष्यातले दोन शाबासक्या मोठ्या होत्या. हे म्हणजे पुरस्कारच म्हणायला पाहिजेत रे तुझे, हे तुझे मोठे पुरस्कारच आहेत, हे पुरस्कार अगदी. क्या बात आहे, क्या बात आहे. आता हा जो तू आता उल्लेख केलास तो हा जो मोठा एवढा कार्यक्रम होता, तर त्याच्यामधल्या एका गाण्याची आम्हा जरा धून ऐकव ना प्लीज. तो शो झाला, तो 50 वर्षासाठी म्हणून झाला होता. आता त्याच्यानंतर किती वर्ष आली त्यापर्यंत आठवायला लागेल मला, आठवत आहे. नुरजाजींच एक गाणं आता पटकन आठवत, ते वाजवतो थोडस वाजवतो. अरे वाह क्या बात है यार, आवाज दे कहा है, मस्त धमाल, बहुत बढ़िया बहुत बढ़िया. एवढ्या वर्षापूर्वीचं नोटिफिकेशन तुझ्या अजून लक्षात आहे आणि तू इंस्टंट वाजवलंस, कमाल आहे काय. येस येस. मित्रांनो, आपण विवेक बरोबर गप्पा मारतोच आहोत, पण आज मोठा अपूर्व योग आहे.
आज असा योग आहे की तीन नुमविया आहेत एकाच वेळी एका पडद्यावर. त्यातली आणखीन महत्वाची गोष्ट अशी की हे तिघही सख्खे भाऊ आहेत आणि त्याहून विशेष नवलाची गोष्ट अशी की तिघेही संगीत ह्या क्षेत्रामध्ये दिग्गज आहेत. या तिघांनीही प्रचंड मोठी कामगिरी केली आणि आज हे तिघ जण आपल्या बरोबर एकत्र गप्पा मारायला आहेत. विवेकचे मोठे बंधू रमाकांत दादा आहेत आणि दुसरे आहेत ते श्यामकांत दादा आहेत. तर दादा, तुमच्या सगळ्यांचं ह्या आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार. रमाकांत दादा नमस्कार. श्यामकांत दादा नमस्कार. आता आपण ह्या गप्पांकडे वळणार आहोत, पण तत्पूर्वी ह्या तिघा भावंडांची जी एक कला आहे, अप्रतिम कला, ती आपण जरा त्याचा आस्वाद घेऊयात आणि मग आपण पुढच्या गप्पांकडे वळूया. चालेल. आम्ही तिघे बोलणाऱ्यातले फार नाही आहेत, आम्ही म्युझिशियन आहोत. बरोबर. आमचं जे आम्हाला जे व्यक्त करायचंय ते जास्त आम्ही गाण्यातच व्यक्त करतो. जरूर जरूर. आम्ही वाजवतो. ठीक आहे. ओके. अरे वाह, क्या बात है, क्या बात है. अफलातून अफलातून जे संपूर्ण आहे असं वाटत होत. बोल. संपूर्ण आहे असं वाटत होत. परवा सुचलं असं की हे गाणं आमच्या जीवनाशी निगडीत आहे. असे शब्द जे आहे सत्ते सत्ता मधलं गाणे सात भू असतात आणि सगळ्या स्टोरी आहे ते आमच्या जीवनाशी निगडीत कसं त्याचे शब्द काय होते. तुम्ही आता गाणं घेऊन ऐकली गोष्ट. जिंदगी मिलके बिताएंगे हले दिल गाके सुनाएंगे. गाके सुनाएंगे नाही आम्ही बजाके सुनाएंगे. ऐकवलंच आम्ही वाजून ऐकवलं. ते फक्त ते शब्द सांगतो शब्द नसल्यामुळे. हम तो सात रंग है ये जहां रंगी बनाएंगे. सात रंग आमच्याकडे दोन इंद्रधनुष्य होतील एवढे रंग आहेत आमच्याकडे. आता आम्ही तीनच रंग तुम्हाला दिसतात. खरी गोष्ट. माझी बायको मेधा, माझ्या दोन मुली त्या पण म्युझिक मध्ये असतातच. म्हणजे दोघांची मुलं म्युझिक मध्ये आहेत. त्यांचे दादाचे नातवंड पण उत्तम वाजवा. आता आमच्याकडे दोन इंद्रधनुष्य होती आमच्याकडे. त्याचं अंतर कसं आहे पुढे की सरगम हमसे बने नगमे हमसे जवा. झुमे आसमा हम ही तो दुनिया के सात अजूबे हैं हमसे हैं जहां.
म्हणून आमच्याशी निगडीत हा अंतर आहे म्हणून हे गाणं आम्ही वाजवलं. त्यातनं आम्ही बऱ्यापैकी एक्सप्रेस झालोय असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच नक्कीच. थँक्यू. थँक्यू. वा 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 फार छान. आता मी रमाकांत दादांना दोन शब्द बोलण्याची विनंती करीन. आणि सगळ्यांना माहितीच आहे की ते ज्येष्ठ व्हायोलिन वादक आहेत. त्यांनी अनेक दिग्गजांबरोबर ती काही साथ संगत केलेल्या पाहिलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत. तर दादा जरा तुम्ही विवेक बद्दल आणि एकंदरीत तुमच्या कारकिर्दीबद्दल सांगा. आमच्या तिघांचे वडील म्हणजे बाबू परांजपे सर नमोविसे ते स्वतः उत्तम गात असत, हार्मोनियम वाजवत असत आणि कीर्तन करत असत. त्यांच्या कीर्तनाच्या साथीला आम्ही तिरबंधू बऱ्याच वेळा असायचो. श्यामकांत हार्मोनियम वाजवायचा, मी तबला वाजवायचो किंवा व्हायलिन आणि विवेक मंजिरी झांजा असत ते वाजवायचा. असं तिघ जण त्या कीर्तनामध्ये भाग घेत असतो आणि घरी सतत गाणं चालूच असायचं. त्याचा आमच्या तिघांवर संस्कारात्मक परिणाम झाला. त्यामुळे आम्ही तिघे संगीतामध्ये पडलो आणि पुष्कळसे यश आम्हाला मिळत आहे अजून. फार छान. विवेक सुद्धा आमचं दोघांचं ऐकून त्यांनी सुद्धा प्रगती केली म्युझिक मध्ये. आमच्या घरी म्युझिक होतच, आई वडील त्यांचं ऐकून ऐकून, दोघा भावांचं घरातच सारखं चालू असेल ना सारखं ते ऐकून ऐकून. आणि नंतर मग आपले दिदी अशा ताई किशोर कुमार हे सगळे मोठे संगीतकार, हे माझे गुरु, हे सगळेच गुरु. त्यांचं ऐकत फॉर्मल ट्रेनिंग काही झालं नाही माझं, पण हे सगळे गुरुच आहेत. हे कानावर पडत गेलं आणि ते थोडं गॉड गिफ्टेड म्हणतात ना, हे कुठल्याही आर्टला हे लागतच. गिफ्ट गिफ्टेड थोडस लागतं. म्युझिक काय किंवा चित्रकला कुठली आर्ट आमच्याकडे आहेच मुळात. फार छान. त्या दोघांचं शिक्षण झालं ऍक्च्युली चांगलं. माझं फॉर्मल ट्रेनिंग काही झालं नाही कुठल्याच बाबतीत, पण ते गिफ्टेड असल्यामुळे ते सुरू झालं. दादा पूर्वी रेडिओवर आमच्याकडे होता, तेव्हा टीव्ही नव्हताच ना आपल्याकडे, अस्तित्वातच नव्हता. रेडिओवर गाणं लागलं की तो त्या गाण्याचं नोटिशनच म्हणायला लागला त्याच्याबरोबर. कानावर संस्कार तेच झाले, मला आपोआप यायला लागले. श्यामकांत दादा काय सांगतील, काय सांगाल? काय नाही, लहानपणापासून विवेक आवड होतीच, पण लहान मुलांना जसे असते खेळाची आवड तसेच त्याच्या घरी प्रॅक्टिसला वडील बसवायचे, मित्र आले की हा पळून जायचं खेळायला, मामा आम्ही पकडून आणायचं घरी प्रॅक्टिस करायला. असे त्यांनी पण बरीच चांगली प्रगती केली. आणि मग नंतर वाद्यवृंदात एकदा प्रवेश झाल्यावर मोठमोठ्या लोकांबरोबर दिग्गजांबरोबर काम केल्यामुळे एकदम चांगला म्युझिशियन तो कार्यला आमच्यापेक्षा पुढे गेलाय. तो त्यांनी भारतात आणि परदेशात खूप ट्रिप केल्यात कार्यक्रमाच्या निमित्ताने, त्याचा आम्हाला पण आनंद आहे. मी सिस्टमॅटिक ट्रेनिंग घेऊन मुंबईला फिल्म इंडस्ट्रीत वाजवायला गेलो 76 साली, तिथेच मुक्काम राहिला. 25 वर्ष वाजवलं मी लाईव्ह म्युझिक मध्ये. आणि आता विवेकचा आम्ही शुभेच्छा देतो, अशीच प्रगती चालू राहू दे. वा वा. धन्यवाद. पेट भरा लेकिन जी नाही भरा तसं आमचं आज झालं. तर अजून आम्हाला ऐकायला थोडं आवडेल. पण एनिवे आता रमाकांत दादा आणि श्यामकांत दादा त्यांच्याबरोबर आपल्या गप्पा झाल्या आणि बेसिकली त्यांनाही दुसरीकडे परत जायची घाई असल्यामुळे आपल्याला त्यांच्याबरोबरच्या ह्या गप्पा आता इथेच संपवायला लागतात. तर रमाकांत दादा, श्यामकांत दादा, तुम्ही आज आमच्या बरोबर मित्ररंग मध्ये आलात, अर्थात तुमचे आशीर्वाद विवेकच्या पाठी आहेच. तर आम्हाला या सगळ्यामुळे खूप आनंद झाला आणि तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. 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 हा विवेक, मंगेशकर फॅमिली यांच्या आणि तुझे संबंध हे फार वेगळ्या स्वरूपाचे आहेत. मंगेशकर कुटुंबीय एखादा किस्सा ऐकायला आवडेल. किस्सा म्हणण्यापेक्षा मी एकाच वाक्यात सांगतो. या
सगळे मंगेशकर फॅमिली मला नावाने ओळखतात. त्यापेक्षा अजून काय सांगायला पाहिजे. सगळ्यांबरोबर मी लता दिदी, आशाताई, मीनाताई, उषाताई, हृदयनाथ मंगेशकर आणि राधा मंगेशकर या सगळ्यांबरोबर मी अनेक शो केलेत, चालू आहेत. तू करतोस अजून चालू आहेत शो करतोस. गमतीशीर किस्सा आहे, एक बडोद्याला शो होता, आयकॉनिक शो असं त्याचं काहीतरी नाव होतं. त्या शो मध्ये त्यांनी लता दिदींची दोन गाणी, किशोरदांची दोन गाणी, रफी साहेबांची दोन गाणी आणि मॉर्टे हेमंत कुमारची दोन, अशी कुठली चार दिग्गज गायकांची, त्यांचे समकालीन गायकांची दोन दोन गाणी त्यांनी निवडली होती. आणि ती गाणी त्यांना, त्या गाण्यांची त्यांना चांगली रिहर्सल करायची होती. आमची ग्रुपची एक रिहर्सल शोच्या आधी एक चार दिवस होती, पण त्या ग्रुप बरोबर त्यांना त्याची रिहर्सल करायची होती. त्यांना ती खास खाचाखोचा, त्या रिपिटेशन असतात प्रत्येकाच्या. ही गाणी आपल्या डोक्यात, म्हणजे आमच्या डोक्यात असतात, 200-400 वेळा वाजवली असतात गाणी. तर त्यांनी ती गायची कधी अशी त्यांना वेळ नसेल राहिली ना. लताबाईंची गाणी, किशोरदांची, रफीची गाणी ते कशाला कधी गाणं ऐकलेले असतात. तर ती त्यांना गाणी नीट बसवायची होती, म्हणून त्याने मला एकदा पुण्यात फोन केला. तर तेव्हा नेमके आमचे हृदयनाथ मंगेशकरांचे शो चालू होते. तर ते म्हणलं उद्या काय करताय, उद्या येत आहे मुंबईला? आमच्या संध्याकाळी 7 वाजता बाळासाहेबांचा शो होता, मंगेशकरांचा शो. म्हटलं मी ही 7-8 गाणी बघायची आहेत, मी मुंबईला येणार कधी आणि रिहर्सल करणार कधी, मी परत येणार कधी? तर 7 शो आहे, तुम्हाला 6 वाजता मला स्टेजवर हजर लागतं, साऊंड चेक वगैरे घ्यायचा असतो. तर ते थोडं गडबड, एक 2 दिवस अजून शो होते. म्हटलं मी परवा येऊ का? नाही नाही, परवा फार लांब गेला म्हणे. मी हे मोठी माणसं का म्हणायची यांना, की याने ठाणली म्हणतात ना हिंदीमध्ये असं, की नाही करायचं आत्ता, करायचं आत्ताच करायला पाहिजे. ते म्हणलं उद्या तुम्ही दिवसा काय करतो, संध्याकाळी शो कळलं मला, बाळाचा शो आहे आता त्यांचा भाऊ बाळ, दिवसा काय करताय? दिवसा काय नाही, मग मीच येते पुण्याला. मी असं आणि असं वाटत, एवढी मोठी बाई म्हणजे गायिका म्हणून तर ग्रेटच आहे, पण वय पण एवढं होतं, मला जमत नाही मुंबईला जायला, म्हणून त्या येतात पुण्याला. अरे बापरे, कमाल आहे या बाईची. आणि 2 दिवसांनी असं काय फरक पडला असं? नाही नाही, त्यांना उद्या करायचं डोक्यात आलं, मी उद्याच करायचं, संपला विषय. उद्या म्हणलं मी 7 वाजता निघते, 10 वाजता येते, तुमच्या घरीच येते, चालेल ना? हो चालेल, कधी काय संपलो. दुसऱ्या दिवशी 7:15 त्यांचा फोन, मी निघतेय, तुमचा काही प्लॅन चेंज नाही ना? हो नमस्कार, प्लॅन चेंज नाही, प्लॅन काय चेंज, या मी वाट पाहणार, वाट पाहतोय. म्हटलं 10:15 घरी आल्या त्या, मग घरी आणि त्यांची आणि माझी मिसेस मेधाची अगदी चांगली गप्पी, दोघी गप्पीच ते ना, त्यांच्या गप्पा होतात. एरवी पण अशा ते कधी फोन करतात ना शो साठी वगैरे, की अमुक तारखेला शो आहे, मग त्याची रिहर्सल कधी करायची, मग आर्टिस्ट कोणाकोणाला सांगायचे वगैरे. फोन माझा 2 मिनिटात फोन संपतो, अमुक तारीख आहे रिहर्सल शोची, अमुक तारखे रिहर्सल, 1-2 दिवस 4 दिवस, 2 मिनिटात माझं बोलणं संपलं कामाचं. ते फोन ते गाडीला म्हणतात, मग ते त्यांच्या 1/2 पॉइंटच गप्पा. मग ते आशाताई मुंबईत असो, दुबईला असो, नंतर लंडनला असो, कुठेही त्या फोन 1/2 पॉइंटच त्यांच्या गप्पा चालू असतात. अरे घरी आल्या आणि आमची ती 7-8 गाण्याची रिहर्सल झाली आणि त्या फोनवर म्हटलं होतं मी तुम्हाला 4 वाजता सोडते बरं का, मी बाळाच्या वेळेत तुम्हाला सोडते, तुमची अडचण नाही. त्यांच्या डोक्यात ते पण भान आहे. रिहर्सल झाल्या गेल्या त्या, मी बघा आम्ही हे अभिमानाने सांगावं असं वाटतं मला, की हे काय कठीण होत नाही. त्या ही त्या बाईंचा ग्रेटनेस आहे, दुसरं काही नाही. मला वेळ नाही मुंबईला जायला, म्हणून त्या आल्या पुण्यात. ही काय कमाल आहे ना. अरे बापरे, हॅट्स ऑफ आशाताई. दीदी काय, ही सगळी ग्रेट, म्हणजे नुसते गाण्यामुळे ग्रेट नाहीत, बाकी पण फार ग्रेट आहे, प्रश्न नाही. आणि मला, मी स्वतः अनुभवतो, व्यक्ती म्हणून पण श्रेष्ठ आहे, प्रश्न नाही. हे सगळेच मंडळ, लता, आशा, किशोरदा, पंचमदा, यांच्या जो आम्ही जवळून इतके वर्षानुवर्ष संबंध आला ना, ग्रेट माणसं, ग्रेट, काही दुसरा शब्द नाही. हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ रिअली. विवेक, किशोरदा हे अतिशय बहुरंगी व्यक्तिमत्व होत, तर अशा माणसाबरोबर तुला एवढ्या 100 पेक्षा जास्त शो करायला मिळाले, एक मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि ह्या लोक म्हणजे अशा या व्यक्तिमत्वाची आहे, काही तुला खास आठवण आहे का किशोरदांची? आणि मला असंही माहिती होतं की तू त्यांचा जरा लाडका होतास विशेष,
तुला ते काहीतरी तुझा खास संबोधन पण होतं तुझ्यासाठी त्यांच्याकडे, ते जरा आम्हाला त्याबद्दल सांग जरा. ते मला काय म्हणायचे, छोटे भाऊ म्हणायचे, कारण त्या आमच्या मेलडी मेकर्स ग्रुपमध्ये उंचीनी वयानी सगळ्यात मी लहान होतो, त्यामुळे विवेक बाबू म्हणायचे, नाही तर छोटे बाबू म्हणायचे सगळ्यात छोटा असल्यामुळे. त्यांच्यावर जे 90-100 शो केले, जास्ती शो केले, त्या 15वी शो मध्ये त्या एक किस्सा सांगतो तुम्हाला. कालिया पिक्चर होता अमिताभचा, तर जहां तेरी या नजर है मेरी जा मुझे खबर है हे गाणं आम्ही गायचो स्टेजवर. ते पॉप्युलर होतं त्या काळात 84-85. तर त्या गाण्यामध्ये काय पंचमदांचं गाणं नॅचरली ते त्यांचं स्केल चेंज वगैरे सगळं प्रकार त्या गाण्यात आहेत. हाफ नोट म्युझिकमध्ये, तिसऱ्या म्युझिकमध्ये हाफ नोट वर जातं, बरंच मोठं म्युझिक वाजतं, अजून हाफ नोट वर जातं, मोठं म्युझिक वाजतं, परत खाली येतं, म्युझिक वाजतं हाफ नोट, परत खाली येतं, म्हणजे ओरिजिनल स्केलला येतं आणि मग अंतरा सुरू होतो. मी आमचं मी अंडरस्टँडिंग तेवढं नव्हतं झालं, तर ते स्केल चेंज होत होत जे एक नोट वर जातं तर आणि मोठं म्युझिक होतं ना, तर किशोरांनी काय असं ओरडून त्याने म्युझिक स्टॉप केलं. कळे ना, सगळं व्यवस्थित म्युझिक चाललंय, काही गडबड नाही, काही नाही, चूक थांबवलं का, थांबवलं एक 4 सेकंद पॉज आणि वरच्या स्केल मध्ये अंतर सुरू केला. त्यांच्या पण लक्षात आलं काहीतरी गडबड असं करते, माझ्याकडे असं होऊन पाहिलं काय असं असं काय वाटत, वर काय वाटते. मग ते गाणं त्याने लपेटलं, संपवलं गाणं कसं बसं, त्याने ते किशोर जाऊ त्याने निभावलं गाणं, काही प्रॉब्लेम नाही. शो नंतर मी लहान होतो, जशी लहान मुलाला वाघाची सापाची वगैरे भीती वाटत नाही, तसं मी बिंदास त्याच्याकडे गेलो किशोरांकडे आणि अर्थात चांगला शब्द किशोरदा, वो म्युझिक एक नोट ऊपर जाता है लेकिन वापिस ओरिजिनल स्केल पे आता है और बाद में अंतरा शुरू होता है, आपने जो एक नोट ऊपर गया था वहीं से शुरू किया इसलिए वो आपको अंतरा ऊंचा लगा. अच्छा अच्छा ऐसा है क्या, नहीं नहीं वो पंचम मुझसे बहुत ऊंचा गावा है, ते टेन्शन हो गया ते होतं पंचम फार टेन्शन किंचळून घेतो वगैरे असं टेन्शन हो गेलं. मग त्याच्यानंतर काय झालं, त्यांचा किशोरदा मोठे हे सगळे काय आपण काय सांगायचं, म्युझिकली मोठे होतेच पण माणूस म्हणजे किती मोठे होते. त्यांनी त्या किस्स्यानंतर मला कसं समजून सांगितलं, माझा वय आणि हे सगळं लक्षात घेता, की छोटे बाबू क्या है वो पिक्चर मे पिक्चरायझेशन होता है, हिरो आता है यहाँ से, हीरोइन यहाँ से आती है, फिर पेड़ के पीछे जाते हैं, जो भी कुछ करते हैं, फिर डांस करते हैं, इसलिए वो अरेंजमेंट में म्यूजिक बड़ा करते हैं क्योंकि उनको विजुअलाइजेशन वो दिखाना पड़ता है डायरेक्टर के. माय गॉड, स्टेज पे मैं अकेला हूँ, मैं कितना नाचू, अगर हो सके तो कशी सांगायची पद्धत समजून सांगितलं त्याने मला, मी लहान होतो ना तसा, तेव्हा अगर हो सके तो म्युझिक एडिट कर लो, हा मैं अकेला हूँ स्टेज. काय आलं, काही काही म्युझिक कसे असतात, मोठे म्युझिक असतं पण एका फ्रेज नंतर दुसरी फ्रेज, दुसऱ्या नंतर तिसरी, असं ते क्यू असतात ना एकेकाचे आणि मग अंतरासाठी जो क्यू असतो मग अंतरा सुरू होतो बरोबर. तर जिथे जिथे शक्य होतं ते आम्ही एडिट करायला लागलो म्युझिक आणि मग मी त्यांना असं त्यांना रेकॉर्डिंगची सवय टायमिंग द्यायला लागलो अशी. मग ते माझ्याकडे बघायचे, आमचं असं काही ठरलं नव्हतं की मी टायमिंग देणार ते मग उचलणार, पण ते आपसुक मी असं सुरुवात केली आणि टायमिंग द्यायला, मग त्याप्रमाणे ते टायमिंग प्रमाणे उचलायला लागेल. तेव्हा माझी दादागिरी बघा, मला मी लहान होतो मला आता हसू येते, म्युझिक मोठा असेल ना ते माझ्याकडे बघायचो, मी त्यांना थांबा खून करायचो आणि म्युझिक वाजू दे उजव्या हाताने, थांबा असं खून करायचो, मी म्युझिक वाजते थांबायचो बिचारे, त्यांनी परत कधी असं हा थांबवलं नाही, मी थांबा म्हणायचो टायमिंग द्यायचो तेव्हा ते अंतरा उचलायचे. पण नंतर मग ती त्यांना सवय झाली की मी कंडक्ट करणार आणि ते गाणं सुरू करणार असं ते अशी गमत, पण त्यांनी सांगितलं असं समजून छान पद्धतीने. तुमच्या दोघांची केमिस्ट्री, तुमच्या दोघांची केमिस्ट्री ही फार छान जमली, अगदी अगदी छान. मग त्यातलं एखादं गाणं ऐकव ना थोडस, ऐकव एखादं गाणं, एखादं ऐकव नक्की.
क्या बात है, क्या बात है, अरे मजा आ गया, वंडरफुल, बहुत बढ़िया। आता विवेक मी पुढच्या प्रश्नाकडे येतो की तू एवढे शेकडो संगीतकारांच्या बरोबर त्यांच्या हजारो रचना तू तुला या अगदी काय म्हणायचं मुखोद्गत आहे, मुखोद्गत आहे, पाठ आहे, खरं तर तुला हस्तगत असं म्हणायला पाहिजे, चांगला शब्द हस्तगत आहे, अगदी परफेक्ट। तर अशा एखाद्या यातलं म्हणजे तुला यापैकी सगळ्यात तुझा आवडता संगीतकार कोणाला म्हणशील? अरे हे नाही, हे सगळ्यात आवडतं असं सांगणं अवघड आहे, सगळेच आवडतले, सगळेच आपले गुरु आहेत, एक सांगता येणार नाही। एखादी खूप पॉप्युलर अशी धून ऐकव किंवा गाणं ऐकव, ऐकवत नक्की। आता ह्याच्यात गंमत सांगतो की आता सगळे शंकरेशन, मदन मोहन, एस डी बर्मन, आर डी बर्मन, रवींद्र जैन माझे आवडते संगीतकार, असे जुन्यातले तर रोशन नायक, जयदेव, सगळे मोठे मोठे संगीतकार, त्यांनी चांगली चांगली कामं केली। त्यात आवडते संगीतकार तसे मी कुठले नॉर्मली कुठल्या म्युझिशियनला विचारा तर पहिलं नाव आर डी बर्मनचं डोळ्यासमोर येईल। पण जेव्हा तुम्ही इन्स्ट्रुमेंटल काही वाजवता ना तेव्हा शंकर जयकिशन हे नाव, मी ह्यांची गाणी काय वाजवायला ती सोपी असतात म्हणण्यापेक्षा कॅची असतात, ती वाजवायला ती चांगली वाटतात, राईट। तर मदन मोहन आवडता संगीतकार आहे, एक मी वाजवायला मला आवडतं, सगळ्यांचीच गाणी आवडतात। मदन मोहनचं मला आता पटकन आठवलं, लता दिदींनी गायलेलं, त्या शो मध्ये पण बऱ्याच वेळा गायचा, यू हसरतो की दाग, ते गाणं मी वाजवतो। सगळ्यांना माहिती असलेलं ते गाणं आहे। पण अर्थात तुम्ही तुमच्या प्रश्नाला उत्तर, मी आवडता संगीतकार एक नाही सांगता, सगळेच आवडते संगीतकार, पण मी आता दिदींचं गायलेलं हे गाणं वाजवतो। ठीक आहे, येस। दिदींची सर्वच गाणे छान आहेत, त्यांची जी असंख्य गाणी आहेत त्यातली माझी आवडती पण असं हजारो आहे, त्यातलंच एक गाणं आता मी सादर करतो। फार छान, फार छान, अप्रतिम। आता विवेक तू मला एक सांग की जसं तू हजारो शो केलेले आहेस आजवर आणि ते खूप नावाजले गेलेत, खूप कौतुक झालेलं आहे, पण एखादा शो किंवा एखादा प्रसंग असा काही घडला की त्यामध्ये काहीतरी फजिती झाली आणि त्यामुळे तो लक्षात राहिला किंवा अशी काहीतरी गफलत झाली असं एकदा? हा हा येस आहे, मी आमची म्युझिकली काही अशी गडबड कधी सहसा झाली नाही। किशोरकांचा एक शोची गंमत सांगतो, गंमत वेगळी, मुंबईला षणमुखानंद हॉल आहे तिथे आमचा किशोरकांचा शो होता आणि आमचा मेलडी मेकर्स ग्रुप आम्ही होतोच 10-12 जण, पण त्याच वेळेला
मुंबई फिल्म इंडस्ट्रीतले स्ट्रिंग सेक्शन म्हणजे व्हायोलिन चेलो व्हिओला वगैरे सगळे आणि ब्रास सेक्शन म्हणजे ट्रम्पेट्स होते सॅक्सोफोन वगैरे सगळी वाद्य होती. तो आमच्याबरोबर ऍडिशनल तो ग्रुप होता, मोठा शो होता तो. तर आम्ही जे मेलडी मेकर्स बरोबर एक टायटल म्युझिक आमच्या शोला वाजवायचो तर ते म्युझिकच्या त्या म्युझिकचं नोटेशन आम्ही त्या इंडस्ट्रीतल्या सगळ्या म्युझिशियनना दिलं होतं. त्या ते सगळं स्टाफ नोटेशनमध्ये द्यायला लागतं, लिहून द्यायला लागतं. ते आम्ही त्यांना सगळ्यांना नोटेशन दिलं होतं. षणमुखांला संध्याकाळी शो होता, सकाळी रिहर्सल वगैरे झाली व्यवस्थित सगळं. आणि संध्याकाळी शो त्या शोला किशोरदा ऑडियन्समधनं ऑडिटोरियममधनं एंट्री घेणार होते. आणि पडदा पडला होता स्टेजवर, आम्ही फुल लाईट सगळे सगळ्यांना नोटेशन वाचायला लाईट लागतात सगळ्यांना वाचायला वाचून वाचवत ना इंडस्ट्रीले म्युझिशियन सगळ्या नोटेशन समोर ठेवून. तर लाईट बीट सगळे फुल लाईट होते, पडदा पडलेला होता. आणि थर्ड बेल झाली आणि पडदा उघडायला लागला. आम्ही म्युझिक सुरू केलं की पहिले एक दोन जे बँग असतात व्हायोलिन्स ब्रास व्हायलिन आणि आम्ही तर आमचं ते बायडच होतं, पण बाकी लोकांना नोटेशन वाचून वाजवायचं होतं. ते तिसरी बेल झाली, मी टायमिंग दिलं, सांगितले बँग दिले झाम झाम जे काय होते ते. हा पडदा उघडायला लागला, स्टेजवर अंधार झाला. फॉलो लाईट असतो तो किशोरदांवर लांब न, षणमुखन मोठं थिएटर आहे. किशोरदा त्या ऑडिटोरियमच्या एंड पासून असे ऑडियन्स मधनं असे गात गात नाचत नाचत येणार होते. फॉलो लाईट त्यांच्यावर होतं ना, तर नॅचरली त्यामुळे स्टेजवरचे लाईट बंद झाले सगळे, ब्लॅकआउट. माय गुडनेस, इंडस्ट्रीतल्या म्युझिशियनचे वांदे झाले. त्यांना दिसत नव्हतं नोटेशन, ते कसे वाजवणार एवढं सगळं. मग आम्ही ते कंटिन्यू, आम्हाला ते पाठवत होतो ना, फक्त मेलडी मेकर्स आम्ही जे 10-12 लोक होतो ते आम्ही म्युझिक कंटिन्यू केलं. बाकी इंडस्ट्री मी जो ऍक्च्युअली ग्रँजर येणार होता व्हॉल्युम ब्रास ते गेलं ना, फक्त लाईट असताना जे पहिले एक दोन बार जे म्युझिक असत ते डोळ्यासमोर असतात, पाठ असतात ना, तेवढे बँकेने वगैरे पुढे ब्लॅकआउट स्टेजवर फॉलो लाईट किशोरदांवर बाहेर किशोर गंमत होते. मग ते आम्हीच फक्त वागलो मेलडी मेकर्सनी, बाकी इंडस्ट्रीला बसले शांत. मग जेव्हा लाईट किशोरा जवळ आले किंवा स्टेजवर आले पण तोपर्यंत म्युझिक संपत आलं ना, मग काय त्यामुळे त्याने परत व्हा अशी पण अशा गमती होतात काही काही. मित्रांनो, विवेक बरोबरच्या आपल्या गप्पा खूप रंगल्या, पण वेळेअभावी आपण आज इथे थांबत आहोत आणि उद्या पुढच्या भागात परत त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. तेव्हा तोपर्यंत नमस्कार. पण मित्ररंग आपला चॅनल आहे, तेव्हा त्याला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.